नमस्कार, आशा कुकिंग कॉर्नर मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी अर्धा कप पोहे वापरून मऊ लुसलुशीत असा उत्तप्पा बनवणार आहोत. तोही अगदी 10 मिनिटांमध्ये. तुम्ही बघू शकतात, अगदी रबरासारखा मऊ लुसलुशीत असा हा उत्तप्पा बनलेला आहे. तुम्ही हाताने किती पण मी त्याला दाबते तरी पण तो तुटत नाहीये. इतका छान हा जिभेवर त्याची चव रेंगळणारा असा हा उत्तप्पा बनलेला आहे. कट करून तुम्हाला दाखवतीये. तो खाताना सुद्धा आपल्यांना एकदम साऊथ इंडियन सारखा लागणार आहे. तोही फक्त आणि फक्त 10 मिनिटांमध्ये. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करतीये. इथे मी फक्त 1/2 कप पोहे घेतलेले आहेत. जे आपण घरी पोहे बनवतो त्याच जाड पोह्यांचा वापर करायचा आहे. त्यासाठी कोणतेही वेगळे पोहे वापरायचे नाही आहेत. हे पोहे स्वच्छ आपल्यांना 2 पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे. पोहे तर आपण बनवताना नेहमी धुतोच, त्याच पद्धतीने 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पाणी काढून द्यायचं. मी इथे पोहे धुवून घेते. पोहे इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात, जास्त पोहे असे खूप जास्त भिजलेले पण नाही, एकदम छान व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 वाटी बारीक रवा वापरायचा आहे. तुमच्याकडे जर बारीक नसेल तर तुम्ही जाडही वापरू शकतात. थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर 1 वाटीला थोडंसं कमी असं जाड घट्टसर दही वापरायचं आहे. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही दही आणि पाण्याऐवजी ताक वापरू शकतात. आणि साधारण इथे मी 1/2 कप किंवा 1/2 वाटी पाणी वापरलं आहे. सर्वात अगोदर 1 वाटीच घाला, व्यवस्थित मिक्स करा. दही, पोहे आणि आपला रवा मस्त एकजीव करून घ्या. पोहे ऑलरेडी भिजल्यामुळे हे बॅटर इतकं छान बनतं ना. आणि राहिलेले 1/2 वाटी मी आत्ता घालते आणि परत एकदा हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आत्ताच आपण पाणी घातलं आणि दही घातल्यामुळे आपलं हे बॅटर अगदी आपण जे डाळ आणि तांदूळ भिजवतो त्यासारखंच दिसतंय, फरमंट केलेलं बॅटर. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे. परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि साधारण 10 मिनिटांसाठी आपल्याला हे सगळं मिश्रण भिजत ठेवायचंय. त्यानंतर हे 10 मिनिटं मिश्रण भिजतंय तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. त्यासाठी 1/2 वाटी किंवा मूठभर एवढे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे. तुम्हाला जर साल ठेवायची असेल तर तुम्ही तीही ठेवू शकता. त्यानंतर थोडीशी कोथिंबर घेतलेली आहे, 1 इंच अद्रक घेतलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या. इथे मी कच्च्याच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही त्या तेलामध्ये थोड्याशा भाजून घेतल्या तरीही चालेल. 1 मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, त्यानंतर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घालतीय. आणि हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचंय. आणि चटणीमध्ये साधारण इथे मी 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. हे एकदम बारीक असं मी दळून घेतेय. तुम्ही बघू शकतात की जास्त जाड पण नाही केलेली आणि खूप आपली अशी ही चटणी पातळ पण नाहीये. अगदी आपण खोबऱ्याची चटणी बनवतो ना त्याच पद्धतीने, इडली किंवा आपण डोशासोबत खायला बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची. अगदी पातळ पण नाही आणि अगदी जाडसर पण नाही. त्यानंतर आपण ह्या चटणीला तडका करूया. मी एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे. त्यासाठी एका पळीमध्ये किंवा वरणाच्या चमच्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं, साधारण 1 चमचा. त्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे घालतीये, 1/2 चमचा मोहरी घालतीये आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि 1 लाल सुकी मिरची घालायची. तिचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत. तेलामध्ये छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. तेल गरम असल्यामुळे लवकर हे जिरे किंवा मोहरी भाजली जाते. त्यानंतर आपल्या चटणीवर मस्त असं घालायचं आहे. आता हे बाउलमध्ये काढल्यामुळे तेल आपल्याला जास्त दिसतंय. चटणीच्या अंदाजे हे तेल बरोबर आहे. त्यानंतर आपलं बॅटर पण 10 मिनिटांमध्ये एकदम छान फरमंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात रवा आणि पोहे एकदम छान असे भिजले गेलेले आहेत आणि एकदम आपलं जे इडली डोशाचं बॅटर असतं ना अगदी तसंच हे दिसतं आणि चवीला पण त्यापेक्षा खूप भारी लागतं. त्यानंतर हे बॅटर आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं. आणि एक टिप लक्षात ठेवा, आपल्याला एक्स्ट्राचं पाणी अजिबात वापरायचं नाहीये. आपण 1/2 कप पाणी वापरलं होतं तेवढं पुरे आहे. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी न वापरता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं दळून घ्यायचंय. मी एकदम छान असं दळून घेतलं. तुम्ही बघू शकतात की त्याला दळला दळलाच किती छान असे बबल्स आलेले आहेत. कारण पीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ना की त्यामध्ये हवा मस्त त्या बॅटरमध्ये घुसली जाते आणि एकदम छान आपलं बॅटर हे तयार होतं. हे एका बाउलमध्ये मी बॅटर काढून घेते.
त्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण अर्धा चमचा इनो टाकायचा आहे. कोणताही फ्लेवर न वापरता साधा इनो जे असतं तेच आपल्याला इथे घालायचं आहे. आणि तुम्हाला इनो घालायचा नसेल तर अर्धा लिंबू आणि अर्धा चमचा सोडा घालायचा. त्यामुळे आपलं बॅटर छान असं फुगतं, फ्लफी होतं. तुम्ही बघू शकतात अजून जास्त मस्त असे बबल्स आलेले आहेत आणि आपलं पीठ पण छान असं फुगलं गेलेलं आहे. त्यानंतर गॅसवर मी तवा गरम करायला अगोदरच ठेवलेला होता. तवाही आपला छान गरम झालेला आहे आणि इथे मी नॉनस्टिक पॅन न वापरता लोखंडाचा तवा वापरलेला आहे. तुम्ही नॉनस्टिकचा सुद्धा वापर करू शकता पण मी इथे लोखंडाचा तुम्हाला वापरून दाखवते की लोखंडाच्या तव्यावर सुद्धा खूप छान उत्तप्पे तयार करता येतात. त्यासाठी एक टीप आहे की तवा खूप गरम करून घ्यायचा, त्यानंतर असं एक कांदा घेऊन तेल पूर्ण बाजूला असं लावून घ्यायचं कांद्याच्या मदतीने आणि गॅसची फ्लेम इथे कमी करायचे. त्यानंतर पाणी घ्यायचं आणि पाणी आपण शिंपडतो तसं त्या अख्ख्या तव्यावर पाणी शिंपडायचंय आणि एक टिश्यू पेपर घेऊन तो तवा पूर्णपणे व्यवस्थित असा पुसून घ्यायचा. तुम्ही बघू शकतात एकदम गुळगुळीत असा आपला तवा दिसतोय आणि हा तवा आपला डोसा किंवा उत्तप्पासाठी एकदम रेडी आहे. त्यानंतर एवढा चमचा भरेल वरणाचा, जेवढा तुम्हाला उत्तप्पा पाहिजे मोठा तेवढा चमचा भरायचा आणि बॅटर एकाच जागी असं व्यवस्थित टाकायचं. उत्तप्प्याचं बॅटर जास्त आपल्याला पसरवायचं नाही आहे, थोडंसं एकदम थोडंसं फिरून बघायचं. तुम्ही बघू शकता टाकला टाकला किती मस्त बबल्स असे बुडबुडे आलेले आहेत आणि एकदम खरं सांगते इतकी छान जाळी तयार होते. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं, थोडं शिजला आपला डोसा की त्याच्यावर मस्त तेल टाकून घ्यायचं. त्यानुसार आवडीनुसार कांदा, इथे थोडासा एक चमच बारीक केलेला कांदा, त्यानंतर थोडी शिमला मिरची आणि थोडीशी 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आणि थोडीशी चवीनुसार कोथिंबीर घालतीये मी बारीक कट केलेली. त्यानंतर वरतून आपल्याला जी लाल मिरची असते तुम्हाला ती कट आवडत असेल तर थोडीशी भुरभुरून द्यायची आणि असं उलटीच्या मदतीने ते थोडंसं प्रेस करून घ्यायचं, दाबून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची. तुम्ही बघू शकतात अगदी टाकल्या टाकल्या थोडा वेळ झाल्यानंतर 1-2 मिनिटांमध्येच आपला डोसा छान उत्तप्पा छान झालेला आहे. आणि बघू शकतात मी लोखंडाचा तवा वापरलाय तरी किती चांगल्या पद्धतीने तो इझिली निघतोय, अजिबात चिटकलेला नाही आहे. खालची बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे. त्यानंतर म्हटल्याप्रमाणे चीज उत्तप्पा बनवतोय तर एक चीजचं क्यूब घेतलेलं होतं ते किसणीच्या मदतीने थोडंसं किसून घ्यायचं. बघू शकतात आहा किती मस्त असा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे आणि लहान मुलांना तर हा उत्तप्पा प्रचंड आवडतो. एका प्लेटमध्ये मी छान असं काढून घेते गरमागरम शेंगदाण्याच्या चटणीसोबत हा उत्तप्पा एकच नंबर लागतो. त्यानंतर परत एकदा मी सगळे असे उत्तप्पे मस्त असे काढून घेतीये. त्याच पद्धतीने तेल लावून तव्याला छान थोडंसं पाणी शिंपडून आणि एका टिश्यू पेपरने व्यवस्थित असा हा तवा पुसून घ्यायचा आहे आणि दुसरा परत एकदा मी उत्तप्पा काढून घेतीये. आणि हो एक टीप लक्षात ठेवा, जेव्हा आपण डोशाचं किंवा उत्तप्प्याचं बॅटर तव्यावर टाकतो तर गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आणि जेव्हा आपण बॅटर व्यवस्थित टाकलं त्याच्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम करायची म्हणजे छान त्या उत्तप्प्याला जाळी अशी सुटते आणि उत्तप्पा पण छान तयार होतो आणि खालून लागतसुद्धा नाही. एकदम परफेक्ट असा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कशी झाली कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.